सर्व पक्षातले नेते मंडळी एकत्रित यावे, कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित यावे ही भावना हल्लीच्या काळामध्ये रोहित पवारांच्या वक्तव्यावरून आम्हाला दिसत नाही आहे. रोहित पवार हे सातत्याने सांगतायत, बोलतायत की ज्यांनी पक्ष सोडला, जे सत्तेमध्ये सामील झाले, त्यांना येणाऱ्या काळामध्ये आम्ही धडा शिकवू. रोहित पवारांना मला एवढं सांगायचं आहे की 22 जून 2022 रोजी मंत्रालयामध्ये दादांसोबत झालेली बैठक आणि त्या बैठकीनंतरनं आदरणीय पवार साहेबांना भारतीय जनता पक्षामध्ये आपण सर्वजण सामील होऊ, सत्तेमध्ये सामील होऊ हे सांगण्याकरता आम्ही ज्यांच्यासोबत गेलो त्यामध्ये सगळ्यात पहिले हे रोहित पवार होते की आपण सत्तेमध्ये राहिलं पाहिजे, सत्तेशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि सत्तेत राहिलो तर आपल्या मतदारसंघातली कामं होतील हे आपण पवार साहेबांना जाऊन भेटून सांगू हे सांगण्याकरता यशवंतराव चव्हाण या सेंटरमध्ये रोहित दादांच्या पुढाकारामध्ये आम्ही सर्वजण आमदार त्या ठिकाणी नवनिर्वाचित जे पहिल्या टर्ममध्ये निवडून आलतो ते सगळेजण त्या ठिकाणी जाऊन सांगायला गेलो होतो. आता रोहित पवार सांगतायत मी पक्षाचे विचार घेऊन चाललोय, हे पक्षाचे विचार नाहीत ते स्वतःचे विचार आहेत. आदरणीय अजितदादांनी गेले 35-40 वर्ष साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, त्यांच्या पाठी खंबीरपणाने उभे राहिले आहेत. आज जसं पहिल्या टर्ममध्ये आमदार म्हणून मी असेल, रोहित पवार असतील, निलेश लंके असतील, आदिताई असतील, आम्ही सर्वजण मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न कसे सुटतील याकरता दादांना सातत्यानं कामं सांगितली. दादांनी आम्हा सर्वांना पाहिजे तेवढा निधी दिला. आज मतदारसंघामध्ये जनतेचे प्रश्न सुटत आहेत आणि एका बाजूला दादांकडनं निधी न्यायचा आणि दादांच्याच विरोधात बंड करायचं आणि आपले स्वतःसाठी काही राजकीय जे काही उपद्व्याप चालू आहेत हे आपण बंद केले पाहिजे. पक्ष म्हणून, परिवार म्हणून आपण सगळ्यांनी एक कसं होईल यावरती खरं तर पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे. असा अर्थ काय समजायचं हे तुम्ही दादांनाच विचारा ना. त्याचा अर्थ जे काही लोक काढायचे ते तिथं काढत असतात. त्याच्याच बरोबर तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला राम शिंदेच्या बाबतीत, कसं आहे की एक बैठक ठरली होती ज्याच्यामध्ये मी होतो, चंद्रकांत दादा होते, इतरही भाजपचे मोठे मोठे नेते त्या बैठकीमध्ये होते. त्याच्यामध्ये खरं तर इन्व्हिटेशन आम्ही डोनाल्ड ट्रम्पला पण दिलं होतं, पण त्या दिवशी ते बिझी होते. त्या बैठकीत राम शिंदेसुद्धा होते आणि मग त्या बैठकीमध्ये काय घडलं, कसं झालं हे राम शिंदेला फार डिटेलमध्ये माहिती आहे आणि मग त्यांनी ते वक्तव्य केलंय. उगाच हवेत गोळ्या मारणं आता त्यांनी कुठेतरी कमी केलं बाहेर. ते स्वतः प्राध्यापक आहेत. आज शिक्षक भरतीकाचा प्रश्न फार मोठा आहे. शाळेला प्रायव्हेट करण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. त्याच्यावर थोडंसं तुम्ही तोंड उघडावं अशी विनंती करतो. त्याच्याच बरोबर ते म्हणतात कपाळाला कपाळ घासण्याचं काहीतरी ते बोलले. मला ते काय खूप कळलं नाही. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की कपाळाला कपाळ घासणं हा जो विषय आहे तो जरा बाजूला ठेवा. मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये मी स्वतः फॉलोअप करून तिथं आणलेला आहे. त्याच्यामध्ये आरोग्यावर मोठा निधी आणलेला आहे, पण त्यांच्या फालतू राजकारणामुळे तो निधी आज थांबवला जात आहे. MIDC थांबवलं जात आहे. मुलांच्या भवितव्याबरोबर खेळ खेळत आहे. त्यामुळे हा खेळ थांबवावा आणि उगाच हवेत पतंग सुनील शेळके भाऊ असू द्या, राम शिंदे असू द्या, नाहीतर आता नवीन काही त्यांचे ट्रोलर्स त्यांनी तयार केलेले आहेत त्यांनासुद्धा मला सांगायचे अशा काही गोष्टी करा ज्या लोकांना खऱ्या वाटतील. उगाच हवेत गोळ्या घालून लोकांचे वेळ घालू नका. आश्चर्य एवढंच वाटतं. सुनील शेळके असू द्या, तसं टटकरे साहेब असू द्या, प्रफुल्ल पटेल असू द्या, जेव्हा आदरणीय दादांवर एक भाजपचा छोटा नेता बोलत होता तेव्हा हे सगळे शांत बसले आणि जेव्हा रोहित पवारांवर नाहीतर आदरणीय पवारसाहेबांवर बोलण्याची वेळ येते तेव्हा एकदम हे सगळे लोक उड्या मारतात. याच्यावरनं एकच दिसतंय की ह्यांना कुठंतरी दादांना नाहीतर इतर लोकांना खुश करण्यापेक्षा भाजपला जास्त खुश करायचे. म्हणूनच जेव्हा भाजपची वेळ येते, भाजपवर बोलण्याची वेळ येते, शांत बसतात आणि जेव्हा इतर लोकांवर बोलण्याची वेळ येते तेव्हा हे सगळे फार उड्या मारून बोलत असतात.